तर विद्यार्थ्यांना कारण मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण रोजासारखेच ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे किंवा संभाव्य असणारे म्हटले तरी चालेल जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की 470 पेजेसची PDF जी की आपल्याला ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे, जी की विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त 149 दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 82 08 68 56 या ठिकाणी 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. लक्षात घ्या, व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच करा. या PDF विद्यार्थ्यांना आपल्याला ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स मिळतील. तसेच विद्यार्थ्यांना आपल्याला इतर म्हणजेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असेल, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशा प्रकारचे सर्व जनगणना 2011 व इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सायन्स क्वेश्चन सर्व आपल्याला मिळतील या विद्यार्थ्यांना या PDF. जर इच्छुक असाल आपण घेण्यामध्ये तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर फटाकशी आपल्याला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. सबस्क्राईब जेव्हा करचाल ना, पुढची सुपरक्लास आपल्या चॅनलवर अपलोड होतात तुम्ही त्यांची जी नोटिफिकेशन आहे तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल या कारणास्तव. सुपरक्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया जो की आहे, महाराष्ट्रामध्ये भौगोलिक क्षेत्र सर्वाधिक असलेले शहर आपल्याला सांगायचं आहे. भौगोलिक क्षेत्र सर्वाधिक असलेले, तर ऑप्शनमध्ये पुणे, ठाणे, बीड, वर्धा. तर ऑप्शन क्रमांक एक पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्र असलेले शहर आपल्याला हे दिसून येते. तर घेऊया प्रश्न दुसरा. महाराष्ट्राची ऑरेंज सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्राची ऑरेंज सिटी विचारलेली आहे, नाशिक, नागपूर, नांदेड, परभणी. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच नागपूरला महाराष्ट्राची ऑरेंज सिटी असे संबोधले जात असते. तर घेऊया प्रश्न तिसरा काय आहे ते. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे ते सांगायचं आहे. उत्तर सर्वांना येतं असं, आर्य महिला समाजाची स्थापना पंडित रमाबाई, रमाबाई रानडे, एनी बेझंट किंवा सरोजिनी नायडू. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे, पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे ती केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न चौथा कोर करूया. तर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय एकता दिवस, तर ऑप्शनमध्ये काय आहे, 22 ऑक्टोबर आहे, 23 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर किंवा 28 ऑक्टोबर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, 31 ऑक्टोबर या रोजी जे आहे राष्ट्रीय एकता दिवस साजरा होतो. प्रश्न पाचवा की नरनाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये नरनाळा पक्षी अभयारण्य येते, अकोला, हिंगोली, परभणी किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नांदेड. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण ज्याचं उत्तर जे आहे ते कव्हर करूया, जो की आपल्याला दिसून येते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अकोल्यामध्ये जे आहे नरनाळा पक्षी अभयारण्य स्थित असलेली आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे. तर प्रश्न सहावा, या ठिकाणी शेतीची सर्व अवजारांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे. ज्या ठिकाणी शेतीची सर्व अवजारे आपल्याला मिळतील असे ठिकाण कोणते आहे त्यासाठी प्रसिद्ध असलेले, किर्लोस्करवाडी, राजेवाडी, या ठिकाणी प्रवरावाडी किंवा या खालीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक किर्लोस्करवाडी हे जे ठिकाण आहे शेतींच्या अवजारासाठी प्रसिद्ध असलेले दिसून येते. प्रश्न या ठिकाणी सातवा कव्हर करूया, जो की आहे गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक होते हे सर्वांना माहीत आहे. तर किती वर्ष होते प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे, किती वर्ष, 4 5 6 7. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 7 वर्ष जे आहे गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत होते. प्रश्न आठवा, तर या ठिकाणी झाशीच्या राणीचे जे टोपण नाव आहे ते कोणते होते ते विचारलेलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव काय होते, मनू, माया, कानू किंवा सोनू. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच मनू असे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे टोपण नाव होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न या ठिकाणी नववा गौर करूया, संसदेचा प्रथम नागरिक कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. भारताचा विचारलेलं नाही, संसदेचा प्रथम नागरिक कोणता आहे तो विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये
पंतप्रधान, सरन्यायाधीश, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 3, म्हणजेच राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे तो काय आहे, संसदेचा प्रथम नागरिक असतो. आणि तसेच आपण भारताचा प्रथम नागरिक जर पाहिलं तर तोही विद्यार्थ्यांनो आपल्याला दिसून येतो राष्ट्रपती. दुसरा नागरिक कोण असतो, उपराष्ट्रपती असतो. आणि या ठिकाणी तिसरा नागरिक म्हणजेच पंतप्रधान असलेला आपल्याला सर्वांना दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा, शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा जो वापर आहे प्रामुख्याने कशासाठी केलेला होता. उत्तर सर्वांना येत असेल, आपण पूर्वी एकाच वेळेस कव्हर केलेला क्वेश्चन्स आहे. शाहू महाराज यांनी लोककल्याणासाठी, लोकशाहीची स्थापना करण्यासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, हिंदू धर्म प्रसार करण्यासाठी. तर ऑप्शन क्रमांक 1, म्हणजेच लोककल्याणासाठी शाहू महाराजांनी प्रमुखतः त्यांच्या सत्तेचा जो वापर आहे तो केलेला दिसतो. प्रश्न 11 कवर करूया. या ठिकाणी नोकरशाहीची निर्मिती कोणत्या गव्हर्नरने केलेली होती. नोकरशाहीची निर्मिती करणारा गव्हर्नर जनरल सांगायचा आहे. ऑप्शनमध्ये दिलेली आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची स्थापना केलेली आपल्याला दिसते. प्रश्न 12 की 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला सर्वांना माहीत असेल, नसेल तर आपल्याला कळालेले आहे. तर तो कोणत्या ठिकाणी पार पडलेला होता ते विचारलेलं आहे. 1674 तोरणा, रायगड, प्रतापगड किंवा शिवनेरी. तर ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच रायगडावर जे आहे 1674 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे तो राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसतो. प्रश्न 13 कवर करूया. जो की आहे मुंबई बंदराची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे किंवा करण्यात आलेली होती. मुंबई बंदराची स्थापना ऑप्शनमध्ये 16 जून 1873, 10 जून 1875, 16 जून 1874 किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. 16 जून 1873 या वर्षी या दिवशी मुंबई बंदराची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न 14 या ठिकाणी वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. वंदे मातरम गीत या ठिकाणी यमुनेच्या तीरी, गीतांजली, आनंदमठ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3, आनंदमठ या कादंबरीमधून कोणते, तर वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे. कोणी लिहिले, कोणाची कादंबरी आहे आपण पुढच्या क्वेश्चन्समध्ये कव्हर करूया. तर मूलभूत अधिकारावर जर आक्रमण झाले तर कुठे अपील करता येते आपल्याला सांगायचं आहे. मूलभूत अधिकारावर तर जिल्हा न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा वरीलपैकी सर्व ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जर मूलभूत अधिकारावर आक्रमण झाले तर अपील करता येत असते. तर घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे 16. या ठिकाणी प्रसिद्ध असलेली आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे. आता या ठिकाणी सांगायची आहे कोणाची आहे, महात्मा फुले, बंकिमचंद्र चटर्जी, महात्मा गांधी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2, बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आहे हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. यामधूनच आपले जे गीत आहे पूर्वी पाहिलेले घेण्यात आलेले आहे. प्रश्न 17, बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे. ज्या ठिकाणी बाल हक्क आयोग स्थापन झाला, राजस्थान, केरळ, आसाम, महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. महाराष्ट्र आपले राज्य जे आहे प्रथम ठरलेले आहे, जे की बाल हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. प्रश्न 18, भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे. क्षारता सर्वात जास्त असलेले आपल्याला सरोवर ओळखायचं आहे. ऑप्शनमध्ये आहे उलर, दाल, सांबर, लोणार. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच सांबर सरोवर हे सरोवर जे आहे सर्वात जास्त क्षारता असलेले भारतातील एक आपल्याला सरोवर असलेले दिसते. तर प्रश्न या ठिकाणी 19, इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो. इंद्रधनुष्य प्रत्येकानेच पाहिलेला असतो पण त्यामध्ये मध्यभागी कोणता रंग असतो आपल्याला उत्तर याचं या ठिकाणी येत नसेल, कव्हर करूया. पिवळा, लाल, हिरवा, निळा. तर ऑप्शन क्रमांक 3, हिरवा जो रंग असतो तो इंद्रधनुष्याच्या बिलकुल मध्यभागी असताना आपल्याला दिसतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20, जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ असतो. सर्वांना उत्तर याचं येत असेल, नसेल तर कव्हर करूया. सर्वश्रेष्ठ अधिकार लोकशाहीमध्ये कोणता असतो, मूलभूत अधिकार, मताधिकार, शिक्षणाधिकार किंवा वरीलपैकी सर्वच.
तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मत करण्याचा जो अधिकार असतो तो लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असे मानले जात असते. प्रश्न 21वा कव्हर करूया, जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती एकूण किती काळ आपल्या पदावर राहू शकतो. हंगामी राष्ट्रपती म्हणून कोणा जर ठेवले तर ते जर किती म्हणजे महिने राहू शकतो, 4, 5, 6 किंवा 3. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजे 6 महिने जो आहे हंगामी राष्ट्रपती आपल्या पदावर राहू शकतो. तर घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 22वा. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडरची हत्या खालीलपैकी कोणी केलेली होती ते सांगायचं आहे. ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स, ऑप्शनमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांनी जे आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या केलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न या ठिकाणी 23वा आपल्याला दिसून येतो असा विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी संविधानातील कलम 72 नुसार दहेजा जो अधिकार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे. उत्तर तुम्हाला येत असेल, नसेल तर कव्हर करूया. दहेजा अधिकार कोणाला आहे, कलम 72 नुसार आहे हे आपल्याला क्वेश्चन्समध्ये दुसरा उत्तर मिळालेलं आहे. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राज्यपाल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच राष्ट्रपती यांना कलम 72 नुसार दहेजा अधिकार देण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 24वा, बंगालची फाळणी विरुद्धचे जे आंदोलन झालेले होते त्या आंदोलनास कोणत्या नावाने ओळखतात. बंगालची फाळणी, तर या ठिकाणी बारडोली, वंगभंग, चले जाओ, भारत छोडो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, वंगभंग आंदोलन या नावाने बंगालची फाळणी विरुद्धचे जे आंदोलन झालेले होते त्यास ओळखले जात असते. तर घेऊया प्रश्न 25वा, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी चे जे अंतर होते ते किती किलोमीटरचे होते. साबरमती ते दांडी यातील अंतर विचारलेले आहे, 241 किलोमीटर, 244 किलोमीटर किंवा 255 किंवा 247. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच 241 किलोमीटरचे साबरमती ते दांडी येथील जे अंतर होते ते आपल्याला असलेले दिसून येते आणि त्यांना ते कव्हर करण्यासाठी 25 ते 26 दिवसांचा कालावधी लागलेला होता. तर घेऊया पुढचा प्रश्न, कॉपरनिकस यांनी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे ते सांगायचं आहे. कॉपरनिकस यांनी, तर जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2, सौर ऊर्जेचा जो शोध आहे तो कॉपरनिकस यांनी लावलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 27वा की दाट जंगलांनी व्यापलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे. दाट जंगलांनी व्यापलेला विचारलेला आहे, स्पेशली आपल्याला फक्त आणि फक्त ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते विद्यार्थ्यांनो गडचिरोली, या ठिकाणी जालना, सांगली, अमरावती. क्वेश्चन्स माफ करा चुकली झाल्या कारणास्तव या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे, गडचिरोली हा जो जिल्हा आहे या ठिकाणी जंगलांनी व्यापलेला, दाट जंगलांनी व्यापलेला असलेला दिसतो. प्रश्न 28वा की नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे. नट सम्राट यावर एक म्हणजेच मराठी चित्रपट देखील बनलेला आहे. नट सम्राट हे साहित्य गोविंदाग्रज, आचार्य अत्रे, किर्लोस्कर किंवा या ठिकाणी कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कुसुमाग्रज यांनी जे आहे, तर कोणत्या नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य लिहिलेले आपल्याला दिसते. प्रश्न या ठिकाणी 29वा की लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातर्फे देण्यात येत असतो किंवा दिला जातो. लीलावती पुरस्कार, तर ऑप्शनमध्ये आहे शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, वन मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य आहे, शिक्षण मंत्रालय या मंत्रालयातर्फे जे आहे तो लीलावती पुरस्कार हा प्रदान केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न या ठिकाणी 30वा आपल्याला दिसून येतो की संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे. संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा, तर पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री. ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती यांच्याकडे संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे तो असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न आहे या ठिकाणी 31वा, मानव शोषण करते वेळेस किती मिली वायू आत घेत असतो. मानव शोषण जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस विद्यार्थ्यांनो, तर 400 मिली, 300 मिली, 200 मिली किंवा 500 मिली. तर ऑप्शन क्रमांक 4, 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 500 मिली एवढा जो आहे
तो शोषण करतेवेळेस प्रत्येक व्यक्ती वायू जो आहे तो आत घेत असतो आणि बाहेर तेवढाच टाकत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता विद्यार्थ्यांनो, सुपर क्लासा सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो, 470 पेजेसचे PDF आपल्याला जर हवे असेल, जे की आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये दिले जात आहे, घेण्यासाठी 8268 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल केल्यानं विद्यार्थ्यांना तो उचलणं शक्य होत नसतो, त्या कारणास्तव व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. कारण का की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अतिशय स्पेशल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला दिला तरीही चालेल, तर सर्वांनी लगेच लाईक करून घ्यायचं आहे. चला भेटूया पुढच्या एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.